अकरावी विज्ञान शाखेचा पाया पक्का करण्याकरता विज्ञान आणि गणित पक्के हवे. मग या सर्वांची उजळणी कोण घेईल, हे विषय पक्के होण्यास मदत कोण करेल, अर्थात ज्ञानभास्कर सायन्स क्लासेस. दिनांक 15 मे 2021 पासून सुरू. आजच नाव नोंदवा, प्रवेश मर्यादित. भाजी विकून कोरोना रुग्णांसाठी मदत करायला मोठे मन लागते. गरजूंना मदत करणे हा या कुटुंबाचा चांगला विचार आहे. मला काय मिळणार हा विचार सोडून दुसऱ्यांना काय देता येईल हा विचार करा, हेच श्री सद्गुरु शंकर महाराजांनी सांगितले आहे, असं प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केलंय. चरण वनवे लिखित अनुभूती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन सातारा रस्त्यावरील शंकर महाराज मठाच्या प्रवेशद्वारासमोर करण्यात आले होते. खासदार गिरीश बापट, डॉक्टर योगेश पंचवाघ व साहित्यिक गोपाळ कांबळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नगरसेविका मानसी देशपांडे, राजेंद्र शिळीमकर, सचिन जामगे, चरण वनवे उपस्थित होते. चरण वनवे, किरण वनवे व त्यांच्या आई मालन वनवे हे रस्त्यावर भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. मालन या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांचा आयुष्याचा लढा सुरू असून त्वरित या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही त्यांची इच्छा असल्याने मठाच्या बाहेर पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चरणांना आलेली शंकर महाराजांची प्रचिती, अनुभव व आईच्या कष्टांचे चीज या पुस्तकात मांडले आहे. पुस्तकाच्या विक्रीतून येणारे सर्व पैसे सोलापूर येथील शुभराय महाराज मठ अनाथ आश्रम येथे देण्यात येणार आहेत. चरण वनवे म्हणाले, कोरोना महामारीचा मुकाबला सर्वच जण करत आहेत. यातील अनेक लोकांकडे उपचार घेण्यासाठी पुरेसे पैसे नसताना मालन वनवे यांनी त्यांच्या नातवंडांच्या शिक्षणासाठी केलेली 1 लाख रुपयांची मुदत ठेव मोडून गरीब गरजू अशा कोरोनाग्रस्त बांधवांसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश खासदार गिरीश बापट यांच्याकडे देण्यात आलाय. विजय वाघचोरे यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं तर सचिन जामगे यांनी आभार मानले. 30-35 वर्ष झालं आम्ही पुण्यात येऊन अंगाचे कपडे शिवून इथं माझी मुलं लहानमान असताना फुटपाथवर भाजी विकून सगळा व्यवसाय महाराजांच्या संपर्कामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला भरपूर सगळं आमचं व्यवस्थित झालं. प्लस माझी मुलं अख्खी दुनिया एकीकडं, माझी 2 मुलं एकीकडं. गिरीश बापटांना 1 लाख रुपये मदत दिली कोविडसाठी महानगरपालिकेला.